हाय चला तर आपण काय करूया, आता इथं भाजी खुडायची आहे खुरसण्याची. बघा मी ही खुरसण्याची भाजी खुडत आहे बघा आपल्यासाठी. बघा असे दोन दोन पानं मागास मी सांगितलेले आहेत, तर हे दोन पानं खुडून घ्यायची. बघा भाजी खुडत आहे. तर बघा आपण आज अशी एक रानभाजी का जी आपल्याला माहीत आहे सर्वांना, आपल्या पूर्वजांनी फक्त ही भाजी खाऊनच दिवस काढले असे हे रानभाजी. रानभाजी नाही म्हणता येणार, परंतु आताच्या काळातील रानभाजी झालेली आहे. तर बघा हा मागं जो माझ्या मागं तुम्हाला ह्या दिसत आहे, हा आजूबाजूला दिसत आहे, हे काय आहे, हा पूर्ण खुरसणी आहे. आणि आजची ही रानभाजी खुरसणी, खुरसण्याची भाजी कशी काढायची, कशी बनवायची, कशी करायची, हे मी आज आपल्याला सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे सांगणार आहे. तर बघा पूर्वीच्या काळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खुरसणी ह्या केले जायचा. खुरसणी आजच्या पिढीला माहीत पण नाही खुरसणी म्हणजे काय असतो. तर खुरसणी म्हणजे बघा तुम्हाला ही भाजी दिसत आहे, नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे खुडताना की भाजी खुडताना मी तुम्हाला सांगणारच आहे का खुरसणी कसा असतो. हा मोठा होतो, इतका छाती इतका होतो, आणि इतका झाल्याच्यानंतर त्याला पिवळसर कलरची फुले येतात, बोंडे येतात, त्याच्यामध्ये काळे बारीक बारीक धान्य असतात. असा हा जो खुरसणी आहे याचा काय केला जातो, तेल काढला जातो. आपले पूर्वी ह्या खुरसण्याचंच तेल खाल्लं जायचं. तर खुरसणी हा एक आयुर्वेदामध्ये याला मोठं वरदान दिलेलं आहे. आयुर्वेदामध्ये याची खूप महत्त्वाची अशी माहिती सांगितली आहे. खुरसणी याची भाजी खाल्ल्यानं माणसाचं आरोग्य ठीक आणि व्यवस्थित राहतात. पूर्वीच्या काळामध्ये खायला नसायचं, त्यावेळेस सर्व लोक ही खुरसण्याची भाजीच खायचे. बघा असा हा खुरसणी आहे, तुम्हाला हा लांबवर दिसत आहे, ह्या पट्टीमध्ये आम्ही आमच्या शेतामध्ये पेरलेला आहे. बघा हा खुरसणी आहे, आणि या खुरसण्याची आज भाजी कशी खुडायची, कशी बनवायची मी सांगणार आहे. तर ते खुरसणी काय करायचे, खुरसण्याचं हे खुरसणी झाल्याच्यानंतर खुरसण्याचं तेल काढल्या जातो. घाणा काढून त्याच्यामध्ये थोडेफार शेंगदाणे टाकायचे, किंवा तसंही काढता येतं, किंवा शेंगदाणे टाकून आणि आपण त्याचं तेल काढलं जातं. तर हे तेल खूप आयुर्वेदिक औषधी उपयोगी आहे कुठल्याही आयुर्वेदिक औषधासाठी. तर बघा कुठल्याही आयुर्वेदिक औषधासाठी खुरसण्याचं तेल चालतं आहे. तसंच हात मोडल्यानंतर, हात चोळण्यासाठी, हात पेचल्यानंतर, हात चोळण्यासाठी खुरसण्याचं तेल चालतं आहे. बरं का, तसंच तुमचं मुळव्याध असो, मुतखडा असो, पोटाचे विकार असो, खुरसण्याचं तेल खाल्ल्यानं ते आरोग्य ठीक होत आहे अशी ही खुरसण्याची माहिती आहे. तसंच जखम झाली आणि खुरसण्याचं तेल जर त्या जखमेवर सोडत राहिलं, किंवा एखाद्या आयुर्वेदिक औषधामध्ये ते खुरसण्याचं तेल काढून आणि ते जर जखमेवर लावलं तर जखम लगेच भरून येते. असा हा गुणकारी खुरसण्याचा खूप औषधी उपाय सांगितलेला आहे. तर बघा असा हा खुरसणी पेरलेला आहे, हा डोंगराळ भागामध्ये जंगलामध्ये आजही केला जातो. आपल्याकडे जर पडीत रान असेल आणि पडीत रानामध्ये जरी खुरसणी केला तरी तो होतो. तर असा हा खुरसणी कुठेही होऊ शकतोय. तर बघा अशी आज आपल्याला ही खुरसण्याची भाजी न्यायची आहे. खुरसण्याची भाजी कशी करायची, कशी बनवायची, कशी खायची, कारण आपली संस्कृती आपण लोक विसरून गेलेले आहेत. मुलांमध्ये संस्कार राहिले नाही, आपली परंपरा राहिलेली नाही. तर बघा सगळ्यांना माहीत पाहिजे खुरसणी पेरायचे काय नाही, नुसते फेकून आणि आपण नांगरून किंवा असे फेकून दिल्यानंतरही उतरतात असे खुरसणी. आणि खुरसण्याची रानभाजी म्हणजे रानभाजी नाही, शेतामधीलच भाजी आहे, परंतु ती रानभाजी दुर्मिळ गत झाली, आता दुर्मिळ राहिलेलं आहे, खुरसणी सहसा राहिलेलं नाही. तर हा याचं तेल खूप उपयोगी आहे, याचा फक्त तेलासाठीच उपयोग केला जातो खुरसण्याचा, किंवा त्याची चटणी बनवून आपण खाऊ शकतो. तर आता आपण याची भाजी काढायची आहे बघा. तर चला, तुम्हाला माहीत आहे माझं नाव किसन पेडेकर, भितिंगा, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. मी वेगवेगळ्या रानभाज्यांचे व्हिडिओ माझ्या सह्याद्री ब्लॉग या चॅनलवरती टाकत आहे. तसेच चॅनलवरती तीर्थक्षेत्रांची माहिती सांगत आहे, गडकिल्ल्यांची माहिती सांगत आहे, रानभाज्यांची मी माहिती माझ्या या सह्याद्री ब्लॉग चॅनलद्वारे आपल्यापर्यंत मी शेअर करत आहे. तर बघा आज मी जी आपल्याला ही भाजी सांगणार आहे ती आहे खुरसण्याची भाजी. तर बघा अशा प्रकारे हा खुरसणी असतोय. बघा अजून हा छोटा छोटा आहे, बघा हा मोठा झाल्याच्यानंतर बघा हा खुरसणी आहे,
हा खुरसनी मोठा झाल्याच्यानंतर याला पिवळसर खल्लाचे फुले येतात, लहान लहान असे बोंडे येतात, त्यामध्ये धान्य भरतात आणि त्याचा कलर काळा असतो, त्याला खुरसनी असे म्हणतात. आपल्या भागामध्ये याला काय म्हणतात ते कमेंट करून आपण मला सांगा. तर बघा अशा प्रकारे हा बघा हा सर्व प्रकारे काय आहे बघा, हा तुम्हाला जिथपर्यंत दिसत आहे तिथपर्यंत भरपूर लांबपर्यंत तिकडं हा वरून सगळा हा काय केलेला आहे खुरसनी आम्ही पेरलेला आहे. तर बघा आपण आता याची काय करायची आहे, भाजी खुडायची आहे. तर याची भाजी कशी खुडायची बघा, हा जो खुरसनी आहे तर बघा याचे हे बघा हा खुरसनी आहे, याची भाजी कशी खुडायची, हे वरचे फक्त दोन पानं घ्यायची खुडून बघा, हे बघा अशा प्रकारे दोन दोन पानं खुडायचे बघा. हा जो खुरसनी आहे त्याचे फक्त हे काय करायचे, हे दोनच पानं खुडायचे, हे बघा दोन पानं खुडायचे. काय करायचं आहे बघा, हे कवळे कवळे बघा, हा जो कवळा भाग आहे हे वरचे जे दोन पानं शेवटचे दोन पानं खुरसण्याचे शेवटचे दोन पानं वरचे आपल्याला बघा अशा प्रकारे खुडून घ्यायची आहे. ती बघा ही खुरसण्याची भाजी. आता हे खुरसण्याचं हे रोप आहे, झाड आहे, त्याची भाजी कशी खुडण्यासाठी बघा, ही जी दोन पानं आहेत हीच पानं आपल्याला खुडून घ्यायची आहेत. ही रानामधून भाजी आणलेली आहे, तर ही भाजी काय करायची आहे, आपल्याला ही कढई घ्यायची आहे बघा. ह्या कढईमध्ये ही भाजी अशी टाकायची आहे बघा. हे अजून काय जी भाजी आहे ही आणायची, फक्त भाजीला काहीच नाही करायचं, रानामधून आणलेली भाजी फक्त अशी कढईमध्ये एखाद्या टोपामध्ये आपण अशी बघा ही भाजी आहे ना, हे बघा हे अशी एका कढईमध्ये टोपामध्ये ठेवायची, आपल्याला ज्याच्यामध्ये शिजत टाकायची. हे आपल्याला काय करायचे आहे, थोडी शिजवून घ्यायची आहे, उकडून घ्यायची आहे, वफाळून घ्यायची आहे अशी. तर हे उकळण्यासाठी आपल्याला बघा थोडंसं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये बघा. काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये बघा असं पाणी टाकायचं आहे. हे पाणी टाकल्याच्यानंतर आपण हे आता काय करणार आहे, वफाळून घेणार आहे. तर बघा हे असे टाकून आणि काय करायची, शिजवून घ्यायची बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे बघा घे आपण हे आता सध्या गॅसवरती बनवलेले, असं गॅस काय करायचं आहे, फुल करायचं आहे गॅस किंवा चुलीवर करू शकता आपण. आणि ही भाजी शिजून द्यायची कमीत कमी 15 मिनटं, 10 ते 15 मिनटं चांगली उकळून द्यायची, शिजून द्यायची, वफाळून घ्यायची भाजी. असे शिजल्याच्या अशी ठेवायची, गॅस चालू करायचा, पाणी टाकायचं, पाणी टाकल्याच्यानंतर वरतून असं झाकण मारून द्यायचं बघा. हे काय करायचे असं झाकण मारायचे आणि अशा प्रकारे हे झाकण मारून दिल्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं आपल्याला ही भाजी शिजून द्यायची, चांगली वफाळून घ्यायची. खुरसण्याची भाजी आता शिजलेली आहे आणि आता आपण हे बघा उतरून घ्यायची आहे. हे बघा शिजलेली आहे ही भाजी बघा. हे अशा प्रकारे एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आपण जी खुरसण्याची भाजी शिजत टाकली होती ती शिजल्याच्यानंतर 15 ते 20 मिनटं शिजून द्यायची आणि नंतर काढून घ्यायची अशी. आणि नंतर अशी ही भाजी पिळून घ्यायची बघा. थोडं थंड पाणी टाकायचं त्या पाण्यामध्ये आणि ही भाजी अशी पिळून घ्यायची. हिच्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला जितकं पाणी काढून टाकता येईल तितकं हाताने पाणी पिळून आणि काढून टाकायचं आहे बघा. बघा पिळून आणि ही अशी ठेवायची आहे भाजी. तसंच आपण आता ह्या भाजीसाठी कांदा चिरायचा आहे आणि बघा चिरलेला कांदा आहे ना आपण असं गरम करून घ्यायचा आहे, तो कांदा पूर्ण लाल होऊन द्यायचा, पूर्ण परतून घ्यायचा, तो इकडं परत टाकायचा आहे, इकडं भाजीसुद्धा पिळून घ्यायची आहे आपल्याला बघा. तर ही खुरसण्याची भाजी आहे बघा. ही आपण याच्यामध्ये थंड पाणी टाकलेलं आहे, टाकून आणि बघा अशा प्रकारे पिळून घ्यायची पूर्ण. बघा पिळून अशा प्रकारे ही भाजी पिळून घ्यायची आहे आपल्याला. पिळलेली भाजी बघा अशा प्रकारे फोडून घ्यायची आहे बघा. हे आपण जी भाजी उतरली त्याच्यामध्ये थंड पाणी टाकलं ती पिळून घेतली, पिळून घेतल्याच्यानंतर ती भाजी अशी आपण काय करायची आहे फोडून घ्यायची आहे. इकडं आता कांदा बघा गरम झालेला आहे बघा.
आपलं कांदा गरम झालेला आहे, गरम करून घ्यायचा लाल होईपर्यंत। गरम झाला का तेल टाकायचं आहे आपण। पूर्वीच्या काळात बिन तेलाची भाजी खायची लोक, आता तेल टाकतात। कांदा टाकलेला आहे, तेल टाकलेलं आहे आणि तेलावरती कांदा एकदम व्यवस्थितपैकी असं चांगल्या प्रकारे काय करायचं आहे, परतून घ्यायचा आहे कांदा। परतून घेतल्याच्या नंतर बघा, आपण हिरव्या मिरच्या जर असतील तर हिरव्या मिरच्या याच्यामध्ये कापून टाकू शकता। हिरव्या मिरच्या कापून टाकू शकता किंवा आपल्याकडे जर नसेल तर आपण लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता। आम्ही लाल मिरची पावडरच टाकलेली आहे कारण आमच्याकडे हिरव्या मिरच्या नाही आहेत, त्यामुळं लाल हिरवी मिरची पावडर कांदा तेल टाकलेलं आहे, परतून घेतलेला आहे चांगला। आणि परतून घेतल्याच्या नंतर बघा, ही भाजी टाकायची आहे आपल्याला। ही भाजी टाकून चांगल्या प्रकारे हलवून थोडंसं झाकण मारून आणि गरम करून घ्यायची आहे। गरम झाल्याच्या नंतर ही भाजी आपण खाऊ शकता। खूप चांगली आणि खूप चविष्ट अशी भाजी असते, खुरासण्याची भाजी। आणि चवीनुसार आपण बघा मीठ टाकू शकता याच्यामध्ये। म्हणजे ह्या भाजीसाठी काय लागत आहे, कांदा तेल कांदा मिरची आणि मीठ मिरची तेल कांदा एवढंच टाकायचं। हळदी पावडर या भाजीमध्ये टाकायची नाही। आपल्याकडे हिरव्या मिरच्या असल्या तर आपण हिरव्या मिरच्यासुद्धा कापून टाकू शकता। बघा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे आहे। हलवून घेतल्याच्या नंतर झाकण मारायचं आहे आणि 10 मिनटं ठेवायची आहे। 10 मिनटं झाल्याच्या नंतर आपली भाजी खाण्यासाठी रेडी तयार झालेली असेल। चालो बघा, आता आपण जी ही भाजी बघा गरम करून झालेली आहे। बघा खुरासण्याची भाजी जी आपण आणलेली ही बघा रेडी आहे। आता आपण उतरून घ्यायची आहे। बघा मी हा गॅस बंद करून टाकलेला आहे आता। तर बघा ही अशा प्रकारे ही भाजी आहे। बघा ही भाजी तयार झालेली आहे, खाण्यासाठी खूप टेस्ट लागते। पूर्वीच्या काळामध्ये आदिवासी भागामध्ये ही भाजी खाऊनच लोक जगत होते। बघा तर अशी ही छान अशी भाजी तुम्हाला थोडी खाऊन दाखवतो मी। खूप मस्त झालेली आहे, खूप चांगलं झालेली आहे भाजी।